वातावरण. आमचे अडूळ प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण तालुक्यातील मनोबाची वाडी येथील गट नंबर 64 मधील शेतकरी चित्तरसिंग बहुरे यांच्या गायीच्या वासराला मंगळवारी रात्री वन्यप्राण्यांनी गंभीर जखमी केले असून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी झालेल्या वासराला बघितले व परिसरात पाहणी केली असता परिसरात वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे बघितले. यावरून बिबट्याचे तर म्हणजेच चित्ता ठसे आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर असून याकरिता लोकांनी सावध राहावे, रात्री घराबाहेर पडू नये, दुपार सावधगिरी बाळगावी असे वन विभागाचे वन रक्षक होमेश मार्कडे यांनी सांगितले. खोणोबाची वाडी येथील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. खोणोबाची वाडी येथील गट नंबर 64 मध्ये एका गायीच्या वासराला वन्य प्राण्यांनी जखमी केले. ही माहिती गावातील नागरिकांनी संबंधित वन विभागाचे अधिकारी यांना घटनेबाबत माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी उपवन संरक्षक सूर्यकांत मुंडकावर, वन परिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक उमेश मार्किडे आणि वन मजूर रामधन राठोड मुख्तार शेख यांनी खोणोबाची वाडी येथील गट नंबरमध्ये घटनास्थळी भेट दिली. परिसरात पाहणी केली असता बिबट्याचेच ठसे असल्याचे सांगितले. परिसरातील लोकांनी सावध राहावे, रात्री घराबाहेर पडू नये किंवा सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, मोठमोठ्याने आवाज करत राहायचे, रेडिओ स्पीकर वगैरेवर गाणे वाजवायचे, वेळोवेळी फटाके वाजवायचे, बिबट्या वाघ दिवसभर एकांतात बसून ठेवतात आणि रात्री शिकार करतात, याकरिता सर्व सावध राहा आणि काही वाटल्यास गावातील नागरिकांनी वन विभागाला कळवावे असे वन रक्षक उमेश मार्किडे यांनी सांगितले आहे. प्रतिनिधी शिवनाथ गौड पठाण पैठण औरंगाबाद.